वंचित बहुजन आघाड़ी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष माननीय मागोती बनसोडे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक वंचित बहुजन आघाड़ी उस्मानाबाद। बहुजन आघाड़ीच्या सातारा जिल्ह्याच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लॉकडाउन विरोधामध्ये आणि एकूणच शासनाने ज्या ज्या लोकांना आश्वासनं दिली त्याच्यातलं एकही आश्वासन शासनाने पाळलं नाही आणि त्यामुळं त्याच्या विरोधामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निदर्शनं आंदोलनं करून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। निवेदनामध्ये विशेषतः लॉकडाऊन नको, आरोग्य सुविधा द्या अशा पद्धतीची प्राथमिक मागणी आणि त्याचबरोबर सर्वांना अन्न सुरक्षा मिळाली पाहिजे। जे रिक्षावाले आहेत, टॅक्सीवाले आहेत, जे प्रवासी वाहतूक करणारी मंडळी आहेत, त्याचबरोबर हातगाडीवाले आहेत, त्याचबरोबर छोटे व्यावसायिक आहेत, त्याचबरोबर रोजगारी आहेत, यांनी जी जी कर्ज काढलेले आहेत या कर्जाची कमीत कमी 6 महिन्याचे हप्ते माफ झाले पाहिजेत आणि वर्षभराचं जे व्याज आहे ते व्याज माफ झालं पाहिजे आणि त्यासाठी तातडीनं शासनानं निर्णय घेतला पाहिजे। त्याचबरोबर जनतेला जगण्यासाठी लागणारी जी जी जीवनावश्यक वस्तू आहेत त्या सर्व वस्तू स्वस्त धान्य दुकानातून लोकांना फ्री ऑफ मिळाली पाहिजे याही दृष्टिकोनातून शासनाने निर्णय करण्याची गरज आहे। त्याचबरोबर गावगाड्यामध्ये असणारा जो छोटा छोटा व्यावसायिक आहे, जो हातावर व्यवसाय करणारा जो कार्यकर्ता आहे, त्यांचं सुद्धा जीवनमान पूर्णपणे कोलमडलेलं आहे, त्यांना सुद्धा काही हातभार लावण्याची गरज आहे, काही राहत देण्याची गरज आहे आणि अशा अनेक प्रश्नावर शासनाने निर्णय घेण्याची गरज आहे। त्याचबरोबर सध्या इतकी सगळी परिस्थिती असताना सुद्धा रोज पेट्रोलचे दर वाढतायत, डिझेलचे दर वाढतायत आणि त्यामुळे महागाईला सामोरं जावं लागते। दुसऱ्या बाजूला लॉकडाऊनच्या कारकिर्दीमध्ये सातत्याने वेगवेगळ्या लोकांना मोठमोठ्या दंडाच्या रकमा भराव्या लागतात आणि त्यामुळं सर्वसामान्य जनतेचं कंबरड पार मोडून गेलेलं आहे आणि याला शासन जबाबदार आहे आणि त्यामुळं शासनाने लॉकडाऊनचा फेरविचार करून शाश्वत आणि चांगल्या दर्जाचं आरोग्य सुविधा, लोकांना मागेल त्याला रोजगार, मागेल त्याला अन्न, ही सुरक्षा कसल्याही परिस्थितीत मिळाली पाहिजे आणि त्यासाठी ठोस भूमिका या शासनाने घेतली पाहिजे। अन्यथा 1 ऑगस्ट नंतर आमचे आदरणीय नेते ॲडव्होकेट बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्यामध्ये लॉकडाऊन नको अशी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं समर्थन म्हणून आम्ही जिल्हा जिल्ह्यावर सुद्धा त्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊ आणि सरकारचा निषेध नोंदवल्याशिवाय आणि लॉकडाऊनला विरोध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि लॉकडाऊनमुळे जे जे अडचणीत आलेला सामाजिक घटक आहे त्या त्या सामाजिक घटकाला मदतीचा हातभार लावण्याची नितांत गरज आहे, ती शासनानं ताबडतोब करावी अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मागणी आहे।